कर्नाटकचा मुख्यमंत्र्याची भूमिका अशी दिसते आहे, आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचं. आमचे मुख्यमंत्री काय करताय हा आमचा पुढला प्रश्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतायत आणि काय सांगतायत याच्याशी महाराष्ट्राला काही पडलेलं नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे सध्या इकडले प्रमुख आहे ते मुंबईना कशा प्रकारे उत्तर देत आहेत किंवा ते या लढाईमध्ये उतरले आहेत की नाही, कुठे आहेत? गेल्या अनेक दिवसापासून या प्रश्नावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलेलं नाही. काल सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे खासदार आमचे मिंदे गटाचे नाही हे अमित शहाना भेटले, त्यांनी आपली भूमिका मांडली. लोकसभेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे खासदार उठले, काँग्रेसचे खासदार उठले आणि हे जे खासदार जे आहेत पळपुटे ते गप्पा बसले. त्यांनी सीमा प्रश्नावरती तोंडही उघडलं नाही, भूमिका घेतली नाही याची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद राहील. मुंबई म्हणतात एक इंच जमीन देणार नाही, मी अमित शहांचं ऐकणार नाही. मग अमित शहा मध्यस्थी कशी करणार आहे? काल जे म्हटलं ना मध्यस्थी करणार आहे, मग नक्की काय मध्यस्थी करणार? मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती बोलावं, हा भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते या प्रश्नावर. आतापर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी सीमा प्रश्नावरती कठोर आणि ठाम भूमिका घेतली आहे, पण हे एकमेव मुख्यमंत्री आहे त्यांनी आतापर्यंत या विषयावरती तोंड उघडलं नाही. मुख्यमंत्री दिल्लीत जातात, पंतप्रधानांना भेटतात, परंतु हा विषय त्या ठिकाणी चर्चा करत नाही. बघा ह्याच्यावरती मी आता सांगितलं असं का वाटतं की त्यांना याबाबत कुलूप लावले तोंडाला? त्यांची निशाणी कुलूप पाहिजे, ढाल तलवार नको. त्यांच्या गटाला जी निशाणी दिलेली आहे ढाल तलवार न देता कुलूप द्यायला आणि चावी दिल्लीत आहे, ते जेव्हा उघडती तेव्हा ते बोल. पण बोलण्याची हिंमत नाही, हिंमत फक्त शिवसेनेमध्ये आहे. काल सुप्रिया ताई सुळ्यांनी जोरदार भूमिका मांडली, आमचे विनायक राऊत, अरविंद सावंत, बरं का आमचे ओमराजे निंबाळकर या सगळ्यांनी जोरदार भूमिका मांडली, अमित शहा यांच्याकडे सुद्धा ती भूमिका. हे कुठे होते सगळे? महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पक्ष सोडला म्हणताय ना, कुठे आहे स्वाभिमान, कुठे गहाण ठेवला? ठीक आहे बोला. अजून कर्नाटकचे मुख्यमंत्री भेटू द्या. देशाच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं मी मध्यस्थी करेन, तुमचे मुख्यमंत्री ऐकायला तयार नाही, ते ऐकायला तयार नाही आणि तुम्ही नेमलेले इकडले मुख्यमंत्री तोंडाला कुलूप लावून षडयंत्र वाटतंय कारण मुद्दाम उचकवल्यासारखं. 100% महाराष्ट्राची अवहेलना पदोपदी करावी, महाराष्ट्राचा अपमान करावा यासाठी षडयंत्र आहे. अशा वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जोरदारपणे उठून उभं राहायचं असतं, येत बसले आहेत. काल भाजपच्या नेत्यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, समीर भाऊराव पाटील असतील, त्यांच्याविषयी एकत्रित बोलले की भीक मागून यांनी शाळा सुरू केली असं वक्तव्य असं आहे. ज्या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, ज्या पक्षाचे नेते शिवाजी महाराजांना आदर्श मानत नाही, ज्या पक्षाचे राज्यपाल सावित्रीबाई फुल्यांचा अपमान करतात, ज्या पक्षाचे मंत्री आणि प्रवक्ते छत्रपती शिवाजींनी औरंगजेबाची माफी मागितली असं म्हणतात, त्याच पक्षाचा हा वंश आहे. हे अखिलेशचे कांदे आहेत सगळे. कोणी भीक मागितली? मग तुमच्या तिजोरीमध्ये जे पैसे येत आहेत पक्षाच्या ती भीक आहे असंच मानलं पाहिजे. आणि जे खोके तुम्ही वाटलेत महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी ती सुद्धा भीकच दिली असं म्हटलं पाहिजे. ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे यांनी लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या, लोकवर्गणीतून. आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्यानंतर आपले हे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कधी ज्योतिराव फुले एकेकाळी ज्योतिराव फुल्यांचं उत्पन्न हे टाटापेक्षा जास्त होतं आपल्याला माहिती आहे.
ज्योतिराव फुले त्या काळातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते आणि त्यांनी आपली संपत्ती ही दानधर्मात शाळा कॉलेज महाविद्यालय दलितांसाठी वापरली. टाटाचं उत्पन्न जेव्हा 20,000 होतं त्या काळात, तेव्हा ज्योतिराव फुलांचं उत्पन्न 21,000 होतं असं इतिहासामध्ये नोंद आहे. यांना माहीत नाही हे महाराष्ट्राच्या दैवतांना कधी भिकारी म्हणतात, कधी माफीवीर म्हणतात, अजून काय म्हणतात, हे आमचे राज्यकर्ते आहेत दुर्दैवान. त्यांना हे शब्द मागे घ्यावे लागतील आणि महाराष्ट्राची माफी मागावी लागेल. सर हिंदी में जाना चाहेंगे, जो कर्नाटक के मुख्यमंत्री है उन्होंने कहा मैं 1 इंच जमीन भी नहीं दूंगा और अमित शाह से मिलने के बाद भी कुछ फर्क नहीं पड़ेगा, कोर्ट में हमारा केस मजबूत है. अमित शाह जिसके गृहमंत्री है, कल महाराष्ट्र के सांसद शिवसेना के और एनसीपी के कांग्रेस के गृहमंत्री जी को मिले हैं और मध्यस्थता करने की बात हुई है. लेकिन आपके एक मुख्यमंत्री आपके पार्टी के अगर गृहमंत्री अमित शाह जी को मानने को तैयार नहीं, उसका मतलब क्या है? ये पहली बार मैं देख रहा हूँ कि इस देश में अमित शाह जी की बात मैं नहीं मानूंगा ऐसा उनका मुख्यमंत्री बोल रहा है. उसका मतलब ऐसा है कि ऐसी एक शक्ति है जो महाराष्ट्र को अपमानित करना चाहती है और उसे पूरा समर्थन कहाँ से मिल रहा है. लेकिन हम देख लेंगे कि बात इंच की नहीं है, बात स्वाभिमान की है. मामला सुप्रीम कोर्ट में है, उसका मतलब है आप सुप्रीम कोर्ट को मानने को तैयार नहीं है. सर चंद्रकांत दादा पाटिल का जो बयान आया उसके क्या? चंद्रकांत पाटिल ने तो डॉक्टर आम्बेडकर को भिखारी कहा, महाराष्ट्र के इस मंत्री ने महात्मा फुले को भिखारी कहा. जिस पार्टी के नेता छत्रपति शिवाजी महाराज का भी अपमान करते थे, ज्योतिबा फुले का अपमान करते थे, इंसान क्या उम्मीद कर सकते? डॉक्टर आंबेडकर हो, ज्योतिबा फुले हो, कर्मवीर भाऊराव पाटिल हो, उसने लोगों से पैसा जमा किया है, जरूर किया होगा, लेकिन उस पैसे से बड़ी बड़ी स्कूल कॉलेजेस बनाए गरीबों के लिए, दलितों के लिए. आप उसको भीख बोलते हो, मुझे लगता है ये सरकार भीखमंगी है. जीएसटी का पैसा जो नहीं दिया जा रहा है केंद्र सरकार से, जो पैसा नहीं, उसको लेके पूछना चाह रहे क्या कि ममता बनर्जी ने विरोध किया या सामना में आपने लिखा है? लिखा है ना, मेहरबानी जैसे हम पे मेहरबानी करते हो, भीख देते हो, इस तरह से हमारा पैसा वापस दिया जाता है. हमारा पैसा है, ठीक तरह से दे. सर आपने कहा मुख्यमंत्री कुछ बोल नहीं रहे कर्नाटक वाले मामले,